आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीत अंगणवाडी इमारतीचा पायाखुदाई शुभारंभ. महात्मा गांधी रोजगार योजनेतून 10 लाख रुपये निधी मंजूर. कोगनोळी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या अंगणवाडी इमारतीचा पायाखुदाई शुभारंभ ग्रामपंचायत अध्यक्षा अक्काताई डुम यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील हे होते. स्वागत व प्रास्ताविक ग्रामपंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक यांनी केलं. यावेळी बोलताना पंकज पाटील म्हणाले, महात्मा गांधी रोजगार योजनेतून या अंगणवाडीसाठी 10 लाख रुपये मंजूर झाले आहेत. गावातील विविध विकास कामे होणार असून यामध्ये गटारी रस्ते, पानंद रस्ते आदी कामे होणार आहेत. यावेळी माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले, ग्रामपंचायत सदस्य मारुती कोळेकर, प्रशांत पोवाडे, साता पावटे, नितीन कानडे, शिवाजी नाईक, झाकीर नायकवडे, बुद्धिराज घस्ते, प्रकाश काशीत, आप्पासो ढोबळे, बाबासो आवटे, ग्रामपंचायत सदस्य रेणुका कानडे यांच्यासह अंगणवाडी शिक्षिका, ग्रामस्थ आणि विविध सेवा संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य अमर विटे यांनी आभार मानले. महानकारी न्यूजसाठी कोगनोळीहून अनिल पाटील. अंगणवाडीची इमारत सँक्शन झालेली आहे. त्या इमारतीचा आज या ठिकाणी भूमिपूजन आपण सर्वांनी मिळून केलं. मी सर्वप्रथम या वॉर्डातील सदस्य नितीन कानडे असतील, सातप्पा असेल, त्याचबरोबर अमर असेल, पोवाडे असतील, या सगळ्या मेंबरांचं मी विशेष अभिनंदन करतो. कारण सातत्यानं या सर्व मंडळींनी आपल्याला या वॉर्डातली जी प्राथमिक गरज आहे मुलांची, लहान मुलांची, ही गरज लक्षात घेऊन सातत्यानं त्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि आपल्या ग्रामपंचायतीमार्फत ही इमारत या ठिकाणी मंजूर केलेली आहे. आणि या इमारतीचं काम आज आपण सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. आणि 10 लाख जरी या ठिकाणी मंजूर झाले असले पण तरीसुद्धा भविष्यकाळामध्ये अजून काही त्याला जर रक्कम लागत असेल पुढचं काय, म्हणजे आता दोन अंगणवाडी या ठिकाणी होणार आणि ही जी अंगणवाडी नवीन होणार आहे ती इमारत स्लॅबची असणार आहे. त्यामुळे चांगली सुसज्ज अशी इमारत आपल्या या ठिकाणच्या सर्व लहान मुलांना उपलब्ध झाले होणार आहे. आणि जसं उपाध्यक्षांनी सांगितलं किंवा बाळांना सांगितलं, मारुती अण्णांनी सांगितलं, प्रत्येक वॉर्डामध्ये त्या ठिकाणी ज्या ज्या प्राथमिक गरजेची जी कामं आहेत ती ग्रामपंचायतीनं यावेळेला हाती घेतलेली आहेत. आणि लवकरच या ठिकाणी आंबेडकर नगरमधल्या ज्या राहिलेल्या गटरी आहेत त्या गटरींचं काम सुद्धा या ठिकाणी सँक्शन झालेलं आहे. लवकर या आठवड्याभरामध्ये ती काम सुद्धा, त्या कामाची सुरुवात सुद्धा या ठिकाणी होणारच आहे.